खऱ्या अर्थाने संपूर्ण देशातच नाही तर पूर्ण जगात ही वैष्णवी महामारी आहे आणि अशा वेळेस गरजूंना मदत करणे हे देखील समाजकार्य महाविद्यालयाचं काम आहे। त्या माध्यमातून RNCT समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी जे फील्डवर्कच्या क्षेत्रामध्ये काम करतात ते सर्व सहकारी मित्र यांच्या माध्यमातून आज सारथी या संस्थेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होत आहे। धान्यवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी राबविला जात आहे। त्यासाठी डॉक्टर तुपे सर, डॉक्टर जामगडे मॅडम यांच्या सहकार्याने हे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला जात आहे। मला अतिशय आनंद आहे की ट्रान्सजेंडर खऱ्या अर्थाने समाजामध्ये यांना स्थान नाही अशा प्रकारची कल्पना केली जाते, पण त्यांनाही जगण्याचा हक्क आहे आणि या माध्यमातून त्यांच्याही काही समस्या आहे आणि त्या समस्या समाज कार्यकर्त्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे। आणि यासाठी देखील कारण की त्यांना आता रेल्वे बंद आहे, ते ज्यांचं काम करत होते त्याच्यामार्फत त्यांना 2 पैसे मिळायचे ते देखील मिळणार नाहीत, अशा स्थितीमध्ये त्यांचं कामच त्यांचं हातच थांबून गेलेले आहेत, तर त्यांना आता आर्थिक मदत होणे आवश्यक आहे। त्यामुळे जवळजवळ 20 किलोचे धान्य आपण देत आहोत, एक सॅनिटायझरची एक वेगळी किट या ठिकाणी दिली जात आहे, त्यांना मेडिसिन पण दिली जात आहे, अतिशय चांगली बाब आहे। आणि आज खऱ्या अर्थाने मला असा आनंद वाटत आहे की हे खरं समाजकार्य आहे। अशा प्रकारचे पॅन्डेमिकमध्ये म्हणजे विशेषतः करोना काळमध्ये कोविडमध्ये कोविड-19 काळामध्ये आणि सेकंड लाट आहे, अतिशय भयंकर लाट आहे, आपण बघितलं असेल नागपूर आणि महाराष्ट्र देशाच्या धर्तीवर हे तर संपूर्ण विश्वातच आहे। आपण गेल्या 1 वर्षापासून ह्या महामारीला झेलत आलेलो आहोत, अतिशय दुःखाची बाब आहे। आणि एकीकडे आपण जे आहे रंजले गांजले किंवा ज्यांना खरोखर मदतीची हात आवश्यकता आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे, म्हणून RNCT समाजकार्य महाविद्यालय व महाराणा प्रताप मेमोरियल ट्रस्ट अयोध्या याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आणि सारथीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। धान्यवाटपाचा कार्यक्रम आहे, जे लाभार्थी आहे त्यांची सूची मॅडम देणारच आहे, मॅडम या ठिकाणी बसल्या आहे, अतिशय मॅडमचं म्हणजे खरं मी कर्तृत्व करावं की त्या जजेसच्या याच्यामध्ये त्यांच्या भूमिका आहे आणि त्या देखील ते काम करीत आहेत, हे अतिशय चांगली बाब आहे। आणि या माध्यमातून आपण आज जवळजवळ 60-70 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। अजून काही यानंतर काही करता आलं तरी आमचे विद्यार्थी आणि महाविद्यालय या स्तरावर पुढचा सर्वे करून ते काम करतील, पण आज जे महत्त्वाचं आहे आणि ते खऱ्या अर्थाने चांगलं आहे, नाही तर अन्यथा काय मदत केली जाते पण ती तोकडी राहते। आमदार खासदार मंत्र्याची मदत होते आपण पाहिलेलं आहे, 2 किलो 5 किलो, परंतु आज हे जवळजवळ 2-2 महिन्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे 20 किलो धान्य त्यांना देण्यात येत आहे, हे अतिशय मोलाचं आणि चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे ते निश्चितच समाधानी राहणार आहे असा मला पूर्ण विश्वास आहे। धन्यवाद। नमस्कार, मेरा नाम निकुंज जोशी है और मैं सारथी में CEO की पद पे कार्यरत हूँ। हमारी संस्था समलैंगिक और हिजड़ा समुदाय में के लिए काम करती है 2006 से नागपुर में। आज का जो प्रोग्राम है वो हम राशन डिस्ट्रीब्यूशन कर रहे हैं LGBTQ कम्युनिटी को, सोशल वर्क कॉलेज जो है हमारे नागपुर का RNCT उसके माध्यम के थ्रू उन्होंने हेल्प किया है और अलायंस ने हमको सैनिटाइज़र मास्क और सोप द्वारा हम लोग वो कर रहे हैं वितरण इनका। तो मैं तहे दिल से थैंक यू बोलना चाहूँगा RNCT कॉलेज का जो कि आज हमको उन्होंने हेल्प किया है ये राशन किट डिस्ट्रीब्यूशन का। और रहा आपका सवाल कि तृतीयपंथी हमेशा समाज से नकारा गया है और सरकार द्वारा भी कुछ उनको फ़ायदा नहीं मिल रहे हैं, तो अभी धीरे धीरे करके भी तृतीयपंथियों को भी सहायता मिल रही है सोशल जस्टिस के द्वारा या WCD द्वारा, बट हम जितना वो मिलना चाहिए वो LGBT कम्युनिटी को नहीं मिल रहा है सरकार द्वारा। इसीलिए हम इसके माध्यम से मैं सबको निवेदन करना चाहूँगा कि LGBTQ कम्युनिटी भी एक समाज का ही हिस्सा है और आप जैसे जैसे पुरुष और महिलाओं को सपोर्ट करते हैं वैसे तृतीय पंथियों को भी सपोर्ट करें और LGBT कम्युनिटी को भी सपोर्ट करें। और सभी जैसे कि अभी सब जानते हैं कि सेकेंड वेव आ गया है और नागपुर की स्थिति बहुत ज़्यादा ख़राब है, उसमें LGBT कम्युनिटी भी सफ़र कर रही है, तो LGBT कम्युनिटी भी को भी सपोर्ट की ज़रूरत है और आप भी उन्हें एज ए इंसान समझें पहले और कृपया सब सपोर्ट करें। धन्यवाद।
सभी डॉक्टर्स को जिन्होंने इतने अच्छे मतलब एलजीबीटी कम्युनिटी के बारे में सोचते हुए, एक किन्नर समाज के लिए सोचते हुए यहाँ पे जो जिस तरह से राशन किट दी है, ये आज हम कहते हैं कि कोविड का सेकेंड पेज है। और उसमें जिस तरह से जो आज हमारे जो ऑरेंज सिटी ग्रुप ने किया है, महाराणा प्रताप ट्रस्ट ने किया है, सभी जो ट्रस्ट ने किया है उनको तहे दिल से धन्यवाद कहते हैं कि आज इस समाज के बारे में सोचने के लिए बहुत कम लोग आगे आते हैं। और आज इन्होंने जिस तरह से काम किया उसके लिए साथी ट्रस्ट, इवन हमारी एलजीबीटी कम्युनिटी और किन्नर समाज, आप लोगों का तहे दिल से थैंक यू कहते हैं।